नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। बनावटी पास देणारा टोळकं गजाआड, आमदार नितेश राणेंनी केला पोलखोल। कोरोनामुळे यंदा नागपंचमी साध्या पद्धतीनं, आणि राज्य सरकारनं उघडलाय कोरोनाचा धंदा, नितेश राणे यांचा पुन्हा हल्ला बोल। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज ताम्रध्वज, कुणाचाही अनादर करण्यासाठी, कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी, दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या जन्मदात्या पित्याला सा आहे मिळत नाही। दहा राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल, राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल। पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। बनावटी पास देणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रँचनं पर्दाफाश केलाय। मालवणातून 4 जणांना अटक केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट कृष्णा ढोला। बनावट ई पास देणारं टोळकं गजाड झालं असून मुंबई क्राईम ब्रँचनं ही कारवाई केली आहे। ग्राहक बनून मुंबई क्राईम ब्रँचनं हा पर्दाफाश केलाय। लॉकडाऊन मध्ये बनावट ई पास देणारी टोळी सक्रिय असल्याची सर्वप्रथम आमदार नितेश राणे यांनी पोलखोल केली होती। अखेर मुंबई क्राईम ब्रँच आणि मालवण पोलिसांनी हडीतील 4 जणांच्या मुसक्या आवळल्यात। यात अब्दुल करीम मोहम्मद, समीर समशुद्दीन शेख, नूर महम्मद शेख हे तिघे संशयित मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात असून सरफराज हसन शेख हा मालवण पोलिसांच्या ताब्यात आहे। बनावट ई पास देणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रँचने मालवण पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केलेला आहे। गेले अनेक दिवस ही टोळी कार्यरत होती आणि या टोळीच्या मार्गावर मुंबई पोलीस हे मागावर होते आणि या स्वतः ग्राहक बनून मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। ग्राहक बनून या टोळीचा आज हडीमध्ये एका पथकाद्वारे यांनी 3 संशयितांना अटक केलेली आहे। मुंबई पोलीस हे त्यांना घेऊन गेलेले आहेत, तर एकाला मालवण पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे दाखल केलेले आहेत। हे ई पास होते ते यामध्ये कोणताही QR कोड नव्हता, मात्र पोलीस अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होती, गोल शिक्का होता, असे सर्व हा हुबेहूब ई पास हा होत होता। त्यामुळे चेकपोस्टवर सुद्धा कोणी यांना हा पास चालत होता, पोलीस अधिकारी सुद्धा अडवत नव्हते, कारण हा या ई पासवर पोलिसांचीच अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होती, शिक्का होता, शासनाचा लोगो होता, शासनाचं नाव होतं, त्यामुळे हा ई पास चालत होता। मात्र आता हा हे रॅकेट मुंबई पोलीस आणि मालवण पोलिसांनी उघडकीस आणलेलं आहे आणि याचा अनेक यामागे कोण आहेत याचे अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत। कशा पद्धतीने आता या प्रकारे होणार याबाबत उत्सुकता लागून आहे, कारण आता गणेश चतुर्थीचा सण आहे। या गणेश चतुर्थीच्या कालावधी सुद्धा मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून येणार आहेत किंवा मुंबईतून इथून गाव जिल्ह्यातून मुंबईत जाणार आहेत किंवा परजिल्ह्यात जाणार आहेत आणि त्यांना सुद्धा ई पासची आवश्यकता लागणार आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज ताम्रध्वज, कुणाचाही अनादर करण्यासाठी, कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी, दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या जन्मदात्या पित्याला सा आहे मिळत नाही। दहा राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल, राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल। पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर।
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार पैसे कमवण्याचा धंदा करत असल्याचा सनसनाटी आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. त्यांनी दोन डॉक्टरांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ कूपर रुग्णालयातील असल्याचा दावाही केलाय. अँड दे हॅव मेड दिस कोरोना बिझनेस बिग बिझनेस. दे आर गेटिंग गुड पर्क्स. दे आर मेकिंग दिस क्वारंटाईन सेंटर. 25 करोड 50 करोड 1 करोड 3 करोड सगळा पैसा संपून टाकला कॉर्पोरेशनचा. आणि हा कोरोनाचा बिझनेस चालू केला आता त्यांनी. कारण आम्ही आमचे डीन आणि आम्ही सगळे कोविड फॅसिलिटी मध्ये जातो, सगळं बघतो हे काय चाललंय. हे सगळा धंदा चालू आहे. अरे बापरे. आणि त्या लोकांना हे कोरोना संपवायचं नाही कारण धंदा बंद होईल. हा धंदा केलाय आता त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटनी. पण इकॉनॉमी प्रॉब्लेम होतो सर. इकॉनॉमीची त्यांची इकॉनॉमी सुधारल्याशी कारण त्यांना दुनियाच्या इकॉनॉमीची काय करायचंय, त्यांची इकॉनॉमी सुधारते ना. हे झाले हळमकोर लोक. करोनाला मध्ये पण पैसे कमवतायत. असं नाही की बाबा करोना लोकांना वाचवा, तुम्ही मरा नाही तर जगा. आमचे पैसे आले पाहिजे. पॉलिटिशियन्स आर यु नो व्हॉट दे रॉक्स. बरोबर बरोबर बरोबर. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज ताम्रध्वज कुणाचाही अनादर करण्यासाठी, कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी, दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या जन्मदात्या पित्याला साहाय मिळत नाही. दहा राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल, राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल. पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच युट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील 3 कोरोनाबाधित क्षेत्र संजू विरनोडकर टीमनं एकाच दिवसात सॅनिटाईज केले. संजू बिरनोडकर, संतोष तळवणेकर, आकाश मराठी या टीमनं सकाळी 7 वाजल्यापासून बांदा निमजवाडी, कोरोना बाधिताचं पूर्ण घर, संपूर्ण वाडी, पायवाटा, औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केलं. तसेच बांदा सोसायटीतील दुकानं व पूर्ण इमारत चेकपोस्ट इथं निर्जंतुकीकरण केलं. यात बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, राम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभलं. दुपारी चराटेतील कोरोना बाधिताचं पूर्ण घर, त्या भागातील रस्ते, श्री सातेरी मंदिर, सावंतवाडी ओटवणे, मुख्य रस्त्यावरील घरे व दुकाने औषध फवारणी करण्यात आली. माझगाव नाला येथील दुकानं, रिक्षा स्टँड आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आलं. यात प्राध्यापक महेंद्र ठाकूर, सचिन घाडे, सरपंच बाळू वाळके यांनी सहभाग घेतला. सायंकाळी तळवडे येथील शाळा नंबर 2 बाधेवाडी इथं विलगीकरणात असलेल्यांपैकी 1 रुग्ण बाधित आढळला. ती संपूर्ण शाळा सॅनिटाईज केली. या ठिकाणी 11 नागरिक व त्यात लहान मुलं विलगीकरण कक्षात राहत आहेत. त्या सर्व वर्ग खोल्या, स्वच्छतागृह आणि सभोवतालचा परिसर निर्जंतुक करण्यात आला. यात तळवडा सरपंच संदीप आंगसेकर यांनी सहभाग घेतला. एकाच दिवसात सलग 3 कोरोनाबाधित क्षेत्र सॅनिटाईज केल्यानं संजू विरनोडकर आणि टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. आम्हाला जे 3 माणसं मुंबईवरून आलेली, त्यापैकी आम्ही सर्व रिपोर्टसाठी 3 माणसांना आम्ही 2 दिवसापूर्वी औरसला पाठवलेलं सर्व रिपोर्टसाठी. काल त्यांच्यामधून एका माणसाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे आणि 2 माणसांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले, त्यामुळे आज प्रशासनानं जेवढ्या सगळ्या जे काय आम्हाला अटी शर्ती लागू केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत. आमच्या गावस्तरावर आज संजू विरणकर आणि संतोष तळवणेकर आणि आकाश मराठे हे ग्रस्त सावंतवाडीमध्ये स्थायिक असून ह्यांचं एक चांगल्या प्रकारचं सगळ्या समाजामध्ये जे मला वाटतं गेले 3 ते 4 महिने स्वतः काम करतात, स्वतः जे क्वारंटाईन केलेल्या कक्षामध्ये जाऊन सॅनिटायझिंग करतात, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता या ठिकाणी ते आपलं काम बजावतात. ते फक्त त्यांनी आज मला कळलं की त्यांची टीम कुठेतरी काम करते म्हणून त्यांना मी सकाळपासून त्यांच्या पाठीमागे होतो. मग त्यांनी मला 1-2-3 टक्के बांद्यामध्ये सकाळपासून होते. बांद्यानंतर ते इन्सुलीमध्ये गेले, इन्सुलीमधून चराट्यामध्ये गेले. चराट्यामधून त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही तुमच्या गावामध्ये येतोय. मग त्यांचं मी म्हणलो या मी तुमची वाट बघतोय. त्यांनी सांगा ते एक तासापूर्वी ते या ठिकाणी आल्यानं पुरा शाळेचा शाळा नंबर 2
पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे बादेवाडी नंबर 2 या शाळेचा पूर्णपणे जो परिसर आहे तो पूर्णपणे सॅनिटाईज केलेला आहे. त्यांचं माझ्या गावातर्फे, या वाडीतील लोकांतर्फे आणि माझ्या ग्रामपंचायत वाडीतर्फे आणि माझ्या मित्रांच्या तर्फे त्यांचं मी लागलाग त्यांना धन्यवाद देतोय. त्यांनी आपला असा जीव, कारण बरेच जण कोरोना म्हटल्यानंतर त्याला एक बघण्याची दृष्टिकोन हा वेगळा असतो, तरी पण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांनी मला सांगितलं की स्वतः तुम्ही पण आतमध्ये या म्हणून, तसं काही नसतं. त्यांचं मी खूप आभार मानतो या ठिकाणी, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढील वाटचालीस तर त्यांना जर अशा प्रकारचं कुठे जर आमच्याकडून जर सहकार्य लागेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ. होंडा, एसपी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योग नगर, कुडाळ. संपर्क 94 23 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 99. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर. रक्तदान करूया आणि प्रेमाचे नाते जोडूया. सोमवार दिनांक 27 जुलै 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत. ठिकाण शेठ मगा हायस्कूल देवगड. निमंत्रक माननीय श्री विलास साळसकर उपजिल्हा प्रमुख आणि माननीय श्री मिलिंद साटक शिवसेना तालुका प्रमुख देवगड तालुका. आयोजक शिवसेना देवगड. माननीय श्री नितेशजी राणे.
प्लस ग्रेड आमची वैशिष्ट्य। श्री विजय दुर्गा एग्रो सर्विस साटेली भेडशी तालुका तोडा मार्ग स्टॉक इट्स एससीसी शेती अवजारे रासायनिक खते कीटकनाशक बी बियाणं प्रोप्रायटर भिकाजी गणपत्ते फोन नंबर 023-6500081 आणि 2501-68 मोबाईल नंबर 9427-5656 आणि 9822-6979-73 पत्ता साटेली भेडशी तालुका तोडामार जिल्हा सिंधुदुर्ग। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। महाचॅनलच्या महालाईव दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य राजा हरिश्चंद्र नारायण सुरु घडवत आहे अशा पतिव्रतेची किंमत राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात कधीही काढत असताना पहा शनिवार 25 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच युट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। सावंतवाडी शहरातील चितराळी मधील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आला होता, यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेण्यात आले होते, हे स्वॅब निगेटिव्ह आले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेले आमचे सब एडिटर विनायक गावस। विनायक, कुटुंबातील कोणाकोणाचे स्वॅब निगेटिव्ह आलेत, काय अधिक माहिती आहे? जोईली जर आपण पाहिलं होतं तर सावंतवाडी शहरामधील चितराळी येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्य सापडलं होतं। यानंतर या दाम्पत्याचे जे मुलं आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते। या दाम्पत्याची जी दोन्ही मुलं आहेत त्यांच्या दोघांचेही स्वॅब टेस्ट किंवा कोरोना रिपोर्ट जे आहेत हे निगेटिव्ह आलेले आहेत। तर त्यांचे आई वडील असतील यांचेही स्वॅब रिपोर्ट किंवा कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत। त्यामुळे सावंतवाडी शहरामध्ये ज्या शहरवासियांचं ज्याकडे लक्ष लागून होतं ते या कुटुंबियांचं स्वॅब रिपोर्ट किंवा कोरोना रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो ते निगेटिव्ह आल्यामुळे सावंतवाडी वासियांना थोडासा दिलासा आजच्या घडीला मिळालेला आहे। हे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती सिंधुदुर्ग लाईव्हला वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की कंटेनमेंट झोनमध्ये पूर्णतः करण्यात आलेला आहे सावंतवाडी शहरातील। ज्या ठिकाणी हे कुटुंब राहतं त्या ठिकाणचा हा परिसर हा पूर्णतः कंटेनमेंट झोनमध्ये ठेवण्यात आलेला आहे। इथे पूर्णतः पोलीस बंदोबस्त आहे। मात्र आज जर पाहिलं तर या कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे थोडासा दिलासा हा सावंतवाडी वासियांना मिळालेला आहे। तर ही जी मुलं आहेत ही लहान मुलं असल्यामुळे यांना सावंतवाडीमध्ये त्यांच्या राहत्या घरी आणलं जाणार आहे, होम क्वारंटाईन त्यांना केलं जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी सिंधुदुर्ग लाईव्हला दिलेली आहे। तर आजच्या घडीला पाहिलं तर शहरातील 2 दाम्पत्य ही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आज निगेटिव्ह आल्यामुळे सावंतवाडी शहरामध्ये थोडासा दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे। जुईली
धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. चितराळीमधील कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याच्या कुटुंबियांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं एक प्रकारचा दिलासाच मिळालाय. तसंच आता त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे रिपोर्ट नेमके काय असतील याकडे लक्ष लागून राहिलंय. या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. तुर्तास इथंच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत चांगली आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय. पाहूया डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी कोरोनावर कशी मात केली आहे. 1 जुलै रोजी मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतरच्या ह्या 20-22 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे. आणि हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर का योग्य ती खबरदारी दिलेली ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं आणि आपली मानसिकता जर पॉझिटिव्ह ठेवली तर मला असं वाटतं की या कोरोनावर मात करणं सहजपणे मात करणं खूप शक्य आहे. काही दिवसांसाठी आपल्याला निश्चितपणे थोडासा त्रास होऊ शकतो सिम्पटम्सचा, जसं की सर्दी खोकला ताप वीकनेस वगैरे, परंतु ते कोणत्याही व्हायरल आजाराची लक्षणं आहेत. आणि तेवढी लक्षणं वगळता मानसिकता व्यवस्थित ठेवली, योग्य ती खबरदारी जसं गरम पाणी उकळून पिणे, त्याच पद्धतीने एखादा जे व्हिटॅमिन्स आणि इतर गोळ्या दिलेल्या आहेत त्याचं सेवन वेळेवर करणे, आणि या कालावधीमध्ये फ्लुइड्सचे लेवल व्यवस्थित मेंटेन करणे, अशा काही खबरदारी जर घेतल्या तर मला वाटतं की कोरोनाला फारसं घाबरण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. निश्चितपणे काळजी घेणं गरजेचं आहे. इट इज ऑलवेज बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. म्हणून निश्चितपणे प्रत्येक काळजी घ्यायची, परंतु घाबरून जायचं नाही, मानसिकता खचू द्यायची नाही. तसं झालं तर प्रत्येक व्यक्ती या कोरोनावर मात करू शकतो. 1 महिन्याच्या बाळापासनं ते 90 वर्षाच्या वयाच्या व्यक्तींनी सुद्धा याच्यावर मात केलेली आहे. त्यामुळं मी सर्वांना हेच आवाहन करेल की घाबरून जाऊ नका. यदा कदाचित आपल्यावर ही वेळ आली की आपण पॉझिटिव्ह आलो तर मानसिकता व्यवस्थित ठेवा. निश्चितपणे आपण माणूस आयुष्यात जगताना काहीतरी संकट कायम येत असतात, ते आयुष्याचा तो नियम आहे. तर ते एक प्रकारचं एक संकट आहे आणि त्याला आपल्याला लढा द्यायचा, एवढीच माझी मानसिकता होती. मी अजिबात घाबरलो नव्हतो. किंवा हा, निश्चितपणे ते पॉझिटिव्ह आलो तर आपल्याला आता काळजी घ्यावी लागेल, आपल्याला काहीतरी याच्यातून जावं लागेल, ही मानसिकता मी बदलली. परंतु मी घाबरलो नव्हतो आणि मला असं वाटतं की ह्याला फेस करायचं ही इच्छाशक्ती आणि मानसिकता बनवली होती आणि त्यांनी मला मदत झाली याच्यावर मला असं वाटतं मात करणे. मला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे की कोरोनाला एक फ्लू सारखा व्हायरल आजार असं आपण सर्वांनी गृहित धरायला हवं की हा आजार आपल्याला होऊ शकतो. तो जर झाला तर आपल्याला त्याला तोंड द्यायचं आहे. त्यापेक्षा फार त्याचं स्वरूप किंवा त्याची चिंता जी आहे त्यापेक्षा जास्त करू नये. प्रत्येक योग्य ती काळजी आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावी आणि कोणत्याही आजारातनं जे आपण मात करून बरं येतो बरं होतो ती मानसिकता फक्त आपल्याला ठेवायची आहे. मला आनंद होतो की या कालावधीला मी पार पाडून आज पुनश्च एकदा माझी सेवा देण्यासाठी मी सज्ज झालो आहे आणि या कामासाठी पुढच्या मला असं वाटतं की एक परत एक नवीन इच्छाशक्ती एक नवीन उमेद मिळालेली आहे. आणि आता सिन्स मी ऑलरेडी रिकवर झालेलो आहे तर माझ्याकडे तर इम्युनिटी आहे. एक प्रकारे मी आज स्वतःला प्लाझ्मा डोनर असं म्हणू शकतो. तो एक माझा मला वाटतं सेवा देण्याचं ते एक माध्यम सुद्धा असू शकतं. तर हे सर्व पॉझिटिव्ह लोकांच्या याद्या बनवल्या जातात जेणेकरून त्यांचं रक्त पुढे चालून प्लाझ्मा त्यांचा ट्रीटमेंटसाठी वापरता येऊ शकतो. ही एक जमेची बाजू आहे. यापुढे चांगलं काम असंच करत राहण्याची माझी. आता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना सुद्धा ही संख्या वाढताना दिसते आणि लॉकडाऊन जो आहे तो कायम चालू ठेवणं शक्य नाही. त्याची विविध कारणं याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. अशावेळी मला असं वाटतं एकच सूत्र आहे की आपण
कोरोनापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर हे जे बेसिक नियम आहेत, सरकार सांगते, नियम सांगतात, कायदे सांगतात यासाठी नाही, तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जर ते केलं, प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल म्हणून ही जबाबदारी घ्यायची, यंत्रणा काम करतच आहे, ही इंडिव्हिज्युअल जबाबदारी जर घेतली गेली तर मला असं वाटतं की आपण त्याच्यापासून दूर राहणार. शेवटी आरोग्य यंत्रणा काम करते की लोकांची चाचणी घ्यावी, लोकांचं सर्वे करून घ्यावा की कोणाला काही लक्षणं आहेत का. पोलीस यंत्रणा ही लॉ अँड ऑर्डर असेल, शांतता असेल, कोरोनाच्या संक्रमणाला थांबवणं असेल यासाठी प्रयत्न करते. हे अंग वेगवेगळे नाही आहेत. आम्ही सर्वजण मिळून लोकांच्या एकंदरीत कामासाठी एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी निश्चित राहावं. मी संबंधित खात्यांच्या डॉक्टर्स असतील, जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील यांच्याशी आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी सुद्धा चर्चा करून त्यावर 100% पोलीस प्रोटेक्शन मिळेल आणि आवश्यक त्या गोष्टी केल्या जातील याची मी खात्री करतो. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज, ताम्रध्वज, कुणाचाही अनादर करण्यासाठी, कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी, दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या अठन्मदत्या पितळ सा हे मिळत नाही. दहा राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल, राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल. पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलांना येत्या काळात नवसंजीवनी देणार, तर बंद पेटाऱ्यात असलेल्या लोककलांना पुन्हा उभारी देणार असा विश्वास सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबलबारी 2020 मोलाचं सहकार्य करणारे द इव्हेंट ब्लास्टरचे गणेश गावकर यांनी व्यक्त केलाय. पाहूयात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. मी गेल्या 2 वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायमस्वरूपी आता आलोय. मी त्याच्या अगोदर माझं पूर्ण शिक्षण मुंबईत इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यालयामध्ये झालं आणि कॉलेज माझं महर्षी दयानंद महाविद्यालय एम डी कॉलेज हे नाटकाच्या बाबतीत आणि खूप नाव गाजलेलं एम डी कॉलेजच्या मुंबईतल्या म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये खूप मोठं नावाजलेलं कॉलेज म्हणून बघितलं जातं. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडनंच एक रंगमंच कामगारांवर सुद्धा अशीच आपत्ती आली की ह्या कोरोनामुळे नाटकं बंद झाली आणि त्यांचं सगळा उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं आणि त्यांच्या मदतीसाठी एम डी कॉलेजनी हा उपक्रम केला की आमच्या कॉलेजच्या एकांकिका किंवा मुंबईतल्या सगळ्या बऱ्याचशा नामांकित कॉलेजच्या ज्या गाजलेल्या एकांकिका आहेत त्या यूट्यूबवर दाखवून त्याच्या माध्यमातून लोकांकडनं QR कोडच्या माध्यमातून पैसे जमा करून ते असे 60-70 हजार रुपये जमा करून रंगमंच कामगार संघाकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे जमा केले. आणि त्या कॉलेजचा एक भाग असल्यामुळे मी त्या प्रोसेसमध्ये होतो, कॉन्टॅक्टमध्ये होतो त्या मुलांच्या, आणि मी इथे अडकलेलो. तर म्हटलं आपण दशावतारांसाठी का करू नये, इतका रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं. जर मुंबईतली एकांकिका स्पर्धा म्हटल्यानंतर 500 रुपयाचं तिकीट काढून बघणारी लोक आहेत, त्याच्यामुळे ते मदत करू शकतात. तीच जर 60 हजाराची झाली तर ही कितपत होईल माहिती नव्हतं, पण करूया म्हणून रुपेश नेवगी सर, मी आणि चालक मालक संघटनेचे, दशावतारी चालक मालक संघटनेचे आणि बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळमचे मालक मामा माळकर यांच्याशी संपर्क साधला आणि म्हटलं की असं करून बघूया का, कितपत मदत होईल माहिती नाही, पण आमच्या तरी दोघांची प्रामाणिक हेतू आहे आमचा की काहीतरी मदत त्यातनं होईल ती आपण त्यांना वाटू. तर त्यांनी म्हटलं की हो करू आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही सक्सेस झालो. आणि त्यानंतर मला बरं वाटतंय की तुमच्या सिंधुदुर्ग लाईव्ह करताय, बरीच लोक, बऱ्याच संस्था पुढे आल्यात आणि त्यांनी आता लाईव्ह नाटकं दाखवण्याचा प्रयत्न करेन, त्या माध्यमातून पैसे जमा करतायत. मॅम एक समाधान आहे की कुठेतरी सुरुवात केली, त्याला पुढे चांगली चालना मिळाली. मी जरी मुंबईत असलो तरी प्रत्येक गणेश उत्सवात गावाला यायचो, त्याच्यामुळे एक भजनाबद्दल मला स्वतःला आपुलकी होती किंवा आवड होती. मी स्वतः आमच्या गावी गणपतीत भजनं करतो. डबलबारी हा प्रकार मी स्वतः एक गेली 10-12 वर्ष त्याच्या आधीचा प्रकार होता तो बघितलेला होता, ज्याच्यात भारूड होतं, बाकी प्रश्न उत्तरं होती. कुठेतरी ती मध्यंतरीच्या काळात
बाजूला झाल्याने 20-20 हा प्रकार आला, मध्यंतरी त्याच्यात वाद झाले, पण सगळं एकंदरीत बघता काळानुसार बदललं पाहिजे हे तितकं महत्त्वाचं आहे. पण कुठेतरी परंपरा आपली बाजूला गेली नाही पाहिजे. पण लोकांना जे आवडतं आहे प्रेक्षकांप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे, त्यांच्याप्रमाणे चाललं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मला सांगायला असं इतकं बरं वाटतं आहे की आत्ताच्या ह्या सगळ्या म्हणजे पबजी आणि ह्या सगळ्या ह्याच्यात पण लोकं इतका वेळ काढून डबल बारी म्हणा किंवा दशावतार बघते. मला सिंधुदुर्ग लाईव्हच्या आधी मुळात आभार मानायचे आहेत की त्यांनी दशावताराच्या बाबतीत पण चांगलं पाऊल उचललं आहे आणि आता डबल बारीच्या बाबतीतही. मी तुमच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना विनंती करीन की हे जे दशावतारी आहेत आणि डबल बारीचे कलाकार बुवा जे आहेत यांच्यावर सध्या जी परिस्थिती आली त्यातनं आपणच त्यांना बाहेर काढू शकतो. तर तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मदत करा या प्रेक्षकांना, कुठल्याही माध्यमातून करा मग ती, पण ती करा. हे जे कला प्रकार आहेत तुम्ही त्यात पार्टिसिपेट होताय नाही होताय याच्याबद्दल मला काहीच नाही. ज्याला आवड आहे त्यांनी नक्की यात भाग घ्यावा, पण ज्याला नाही आहे त्यांनी हा कला प्रकार काय हा निदान समजून तरी घ्यावा. आज हे दशावतार कलाकार कोणती अपेक्षा न करता म्हणजे 300-350 रुपये नाईट देऊन हा लोककला प्रकार अजून जपत आहेत, पुढच्या पिढीपर्यंत पोचवत आहेत. तर तो का पोचवत आहे त्याच्यामागची कारणं ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे हे. आणि मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक माझ्या वयाची जी पिढी आहे ती खरंच मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट झाली आहे हल्लीच्या दशावतारावर. म्हणजे ते त्यातील गंमत म्हणजे ते संयुक्त असेल म्हणून की तो कला प्रकार खूप चांगला आहे म्हणून हे मला अजूनपर्यंत कळलं नाही. पण आता मी सध्या त्यात त्यांच्याबरोबर वावरतो आहे, त्या कलाकारांबरोबर वावरतो आहे, त्याच्यामुळे मला अजून त्यातली गंमत कळायला लागली की त्यांचा मेकअप, त्यांची ड्रेपरी हे सगळं खरंच खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आणि ह्यात राहिलो तर कुठेतरी मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टींपेक्षा दशावतार आणि ह्या सगळ्या लोककला प्रकारांमध्ये मला तरी वैयक्तिक खूप रस आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की येत्या 27-26 तारखेला आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांसाठी भारूड ही स्पर्धा, कुठेतरी भारूड हे मागच्या काही वर्षात कानावर पडत नाही आहे, खूप कमी ठिकाणी लोक भारूड घेत आहेत. तर या सगळ्या भजनी कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी आम्ही आणतोय की त्यांनी त्यांचं भारूड हे रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायचं आणि त्याच्यातनं आम्ही 3 नंबर काढणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं. तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते भारूड रचा आणि आम्ही लवकरच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल आणि बाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून असू त्याची प्रसिद्धी करू. त्याच्या तारखा तुम्हाला कळल्या जातील, ते कुठे पाठवायचं आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. भारूड, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेवढ्या लोककला प्रकार आहेत जेवढे तेवढे सगळे आम्ही या येत्या काळात हळूहळू आमच्या संदूक या चॅनलवर आणणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत रहा कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन राव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशव राव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी. या सोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणार फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग,
विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड 100% निकालाची परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय वैभव पाडी, श्री चंद्रजी रावराणे संचालक अध्यक्ष स्थानिक समिती 94-22-43-58-33, श्री नाथकर BS मुख्याध्यापक 93-09-85-85-78, श्री शिंदे SP 94-21-23-57-22, श्री पाटील PM 70-38-14-40-97। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात। होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाइज। GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची, कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो, 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगी सह माफक दरात उपलब्ध। जिल्हा नगर रचनाकार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुख सोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय। गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन, 7 मिनिटांच्या अंतरावर मालवण निवती बीच, 35 मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला बीच, 15 मिनिटांच्या अंतरावर, तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा। कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा। साइट पत्ता: सिंधुदुर्ग पॅराडाइज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ। संपर्क: 82-75-77-43-99 आणि 93-56-93-50-09। पेडणेकर इलेक्ट्रिक्स, सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल। शेती पंप, खरघंटी, फॅन, गीजर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण, लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर। पेडणेकर इलेक्ट्रिक प्रोप्रायटर देवीदास पेडणेकर। मोबाईल नंबर 94-20-90-19। पत्ता: आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग। भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोठे इथं कशाला जायचं? आता देशपातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात। आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो। परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी-12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी। 11वी-12वी, JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास। 8वी-10वी, JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स। 8वी-10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड। 5वी-8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग। वैशिष्ट्य: नीट JEE मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळ मध्ये दररोज लेक्चर्स, दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन, बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम, 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल, दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांचा सराव, 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव। सुविधा: कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या। संपर्क: प्रोफेसर राजाराम परब, 93-25-01-74-58, श्री शुभम पारसेकर, 84-12-86-38-80, 70-45-06-94-44, सौ अंकिता परब, 86-68-11-08-82,
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज ताम्रध्वज कुणाचाही अनादर करण्यासाठी कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या जन्मदात्या पित्याला साहाय मिळत नाही. दहा राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल. पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. यंदा कोकणातल्या नागपंचमीवर कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण यावर्षी पर्यावरणपूरक मूर्तींची पूजा करत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. कोकणच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सणांमध्ये केवळ परंपराच नाही तर संस्कृतीचा विविधांगी दृष्टिकोन दिसतो. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला कोकणात घराघरात सापाच्या पर्यावरणपूरक मूर्तीची पूजा केली जाते. यंदा या सणावर कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अगदी साध्या पद्धतीनं भाताच्या लाया पातोळ्याचा नैवेद्य नागोबाला दाखवण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा अगदी साध्या पद्धतीनं घरोघरी साजरा करण्यात आला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य मयूरध्वज ताम्रध्वज कुणाचाही अनादर करण्यासाठी कुणाचीही निर्भत्सना करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वीराची कुचेष्टा करण्यासाठी तुझ्या जन्मदात्या पित्याला साहाय मिळत नाही. राजकर्त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्यापेक्षा एका राजकर्त्याच्या न्यायाखाली राहून जर का सारं विश्व जगलं असेल राजकर्त्यासाठी आणि जनतेसाठी ते योग्य ठरेल. पहा रविवार 26 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. कोरोनाच्या काळात ब्रेक लागलेल्या लोककलेला चालना देण्याचं काम आई प्रतिष्ठाननं केलं. दरम्यान या कलेला ऊर्जितावस्था देण्यासाठी महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं प्रतिसाद दिल्यानं नक्कीच त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबलबारी 2020 मोलाचं सहकार्य करणारे आई प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रुपेश नेवगे यांनी व्यक्त केला. पाहूयात त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. माझ्याबरोबर माझे मित्र आहेत सगळे, इव्हेंट ब्लास्टरचे लोक आहेत किंवा समर्थ मंगल कार्यालयाचे सगळे सदस्य आहेत, दशावतार मंडळी आहेत काही. तर या सर्वांनी मिळून असा विचार केला. आम्ही सर्वप्रथम जेव्हा आम्हाला असं सुचलं मला गणेशला, तेव्हा आम्ही जे माळकर म्हणून आहेत सुभाष माळकर त्यांना हे सांगितलं, तर ते म्हणाले की हरकत नाही, करायला हरकत नाही. म्हणून आम्ही एक विचार केला की दशावताराचा पेटारो उघडायचा आहे, तो कसा उघडायचा, तर त्यासाठी आणखीन काही तज्ज्ञ माणसं घेतली आमच्यासोबत काम करणारी, ज्याच्यासाठी लेखन करायला सुशांत पवार घेतले किंवा बी जी सामंतसारखी लोकं घेतली, अशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यातनं पेटारो दशावताराचं ही संकल्पना पुढे आली आणि ह्या संकल्पनेतनं आम्ही 5 दशावतार नाटकं दाखवायची असं ठरवलं. आणि ही 5 दशावतार नाटकं दाखवताना त्या दशावतार नाटकांमधून एक असं आवाहन करायचं प्रेक्षकांना की जे दशावतार कलाकारात खरोखर ज्यांना गरज आहे अशा दशावतार कलाकारांना त्यातनं काहीतरी मिळावं, हा एक हेतू होता, प्रांजळ हेतू होता. आणि त्या हेतूने आम्ही पुढे येऊन हे सुरू केलं आणि हे सुरू केल्यानंतर आम्हाला सगळी चांगली माणसं जोडली गेली एक करून. म्हणजे या हॉलचे मालक प्रवीण सावंतसाहेब,
जोडले गेले. त्यानंतर याला मदत करणारी असंख्य लोकं जोडली गेली, आमचं मित्र परिवार सगळे, आणि त्यातनं 1-2 लाख रुपये जमा झाले आणि ते आम्ही दशावतार मंडळींची जी संघटना आहे तर त्या संघटनेकडे सुपूर्द केले. त्यामुळे ही संकल्पना सर्वप्रथम करताना हा एकच प्रांजळ हेतू होता की त्यांना मदत मिळावी आणि या कलेचं संवर्धन व्हावं, कारण बरेच दिवस इतके दिवस कधीही नाटक बंद नव्हतं, दशावतार बंद नव्हतं, त्यामुळे दशावतार चालू ठेवायचं असेल तर हा प्रकार केला पाहिजे. त्यात एक अशी गोष्ट होती की दशावतार मंडळींच्या मध्ये याबाबत म्हणजे डिजिटल बाबत थोडंसं अज्ञान होतं की जर समजा आपण हे नाटक डिजिटल स्वरूपात दाखवलं लोकांना तर आपलं नाटक बघायला लोक येतील की नाही पुन्हा जेव्हा लाईव्ह सादर होईल तेव्हा, तर तो गैरसमज या निमित्ताने दूर झाला आणि ते स्वतःहून आता पुढे यायला लागले. इतरही संस्था त्या मानाने जोडल्या गेल्या. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. सिंधुदुर्ग लाईव्हचा प्रयोग तर खूपच अप्रतिम, त्यानंतरचा आता 5 दशावतार नाटकं दाखवण्याचा हे उच्चांक गाठला या परिणाने, त्यामुळे ही संकल्पना इथून आली होती. सध्या जरी सगळं थांबलेलं असलं तरी आपण थांबायचं नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मुळात लोककलेंच्या बाबतीत इतका आदर का, तर लोककलाकार तसं बघितलं तर उच्च शिक्षित नाही आहेत आणि त्यांना ही माध्यमं माहिती नाही आहेत. आता डिजिटलसारखं माध्यम जे आहे, तर आज मला असं वाटतं की प्रत्येक दशावतार मंडळाने किंवा कुठल्याही ज्या लोककला आहेत, आपल्याकडे कथकली आहे, कळसूत्री बावल्या आहेत सॉरी, तर त्या आहेत, कापड खेळे आहेत, इतर बऱ्याच आहेत, तर यांनी काय करायला हवं की 1 दशावतार मंडळाचा आपण विचार करूया. प्रत्येक दशावतार मंडळाने जर समजा 1 नाटक शूट केलं आणि ते जर चॅनलवरती त्यांच्या स्वतःच्या चॅनलवरती जर त्यांनी दाखवलं आणि लाईव्ह स्ट्रीमिंग ठेवलं, लाईव्ह स्ट्रीमिंग हा ऑप्शन असतो जो तो जर ठेवला की जर तुम्हाला नाटक बघायचं आहे तर आज नाटक बघण्यासाठी कमीत कमी आपल्याला खर्च किती येतो तर 100 रुपये मिनिमम धरूया आपण, तर तेवढा न येता आपण तुम्ही 10 रुपयाचं स्ट्रीमिंग करा, फक्त 10 रुपये आम्हाला द्या आणि नाटक बघा, फक्त 10 रुपये. ते कसे तर ते ओपन 10 रुपये टाकल्यानंतरच तुमचं ते ओपन होईल चॅनल आणि तुम्हाला ते नाटक दिसेल. असं जर केलं तर माझ्या माहितीने आज दशावतार नाटक बघणारी मंडळी इतकी आहेत की तुमच्याही लक्षात आलं असेल की लाखो लोक बघतात. त्यापैकी 10,000 लोकांनी जरी एखादं नाटक बघितलं तरी त्या मंडळाला म्हणजे आरामात अगदी 1 महिन्याचा खर्च निघू शकतो, इतपत कमाई आहे या क्षेत्रातून आणि लोकांचं मनोरंजन होतं आणि 10 रुपये देणं काही कठीण नाही आहे, त्यामुळे लोकही देतात अगदी स्वखुशीने देतात. त्यामुळे अशा पद्धतीने कलाकाराने त्याच्यातले जे काही आहे ते दाखवण्यासाठी या माध्यमाचा वापर करायला काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात तुम्ही करून दाखवा. हो, त्याची सुरुवात आई प्रतिष्ठान आणि इव्हेंट ब्लास्टर आणि हे समर्थ मंगल कार्यालय, कारण आम्ही जरी किती उत्सुक असलो तरी महत्त्वाचं पाठबळ आवश्यक असतं आणि आता तुम्ही आमच्यासोबत आहात त्यामुळे आम्हाला आता त्याची भीती वाटत नाही आहे. लोकं आणखीन आणखीन कबाडं आम्ही उघडत जाऊ, त्याचं अनुकरण लोकांनी करत जावं आणि त्यातनं जेवढं काही मिळवता येईल तेवढं मिळवावं. आता काय झालं आहे की लोकांना बघायला मिळतं आहे, बघायला मिळत असल्यामुळे जेव्हा ते बघतात तेव्हा चुका समजतात आणि जेव्हा चुका समजतात तेव्हा चुकांची दुरुस्ती करण्यासाठी काय करायला हवं तर शिकलं पाहिजे, आणि जेव्हा हे शिक्षण घेऊन येतात ना तेव्हा आपोआप त्यांच्याकडे बघण्याचा रिस्पेक्ट पण वाढतो दुसऱ्यांचा, त्यामुळे त्यांनाही त्याची आवड निर्माण व्हायला लागली. आता नाही तर सुरुवातीला एका दशावतारात जाणार म्हणजे माझ्या वेळ माझी म्हणजे मी जेव्हा मला जेव्हा खरी दशावताराची आवड सुरुवातीला झाली तेव्हा असं होतं की अरे दशावतारात जातस तू का करपी खाऊक जाणारच काय, अशी एक म्हण होती. करपी खाऊक जाणारच म्हणजे काय, तर तो करपलेला भात खायला जाणार आहेस का तू दशावतारामध्ये, तर अशी एक लोकांची विचार करण्याची धारणा होती आणि तो दशावतारी तो असं बघण्याचा दृष्टिकोन होता. पण आज नाही आहे. आज काय आहे, तो एक कलाकार आहे, आज एक दशावतार कलाकार आहे, म्हणून त्याला जो एक रिस्पेक्ट मिळतो ना तो रिस्पेक्ट आणि त्याच्यामुळेच त्या आदरामुळेच लोक
वळायला लागली, तरुणसुद्धा वळायला लागली त्याच्याकडे. आणि रसिकांचा फार मोठा वाटा आहे. हो, प्रचंड वाटा आहे. रसिक जेवढे वाढतील, तुम्हाला जेवढा प्रतिसाद मिळेल तेवढं लोक त्याच्याकडे जास्त ओढले जाणार. आता मी संदूक नावाचं चॅनल सुरू केलं आहे. संदूक तुम्हाला म्हणजे माहितीच आहे, संदूक अगदी जपून ठेवलेल्या गोष्टी त्यात असतात. ठेवा आणि कोकण म्हटलं की कोकणात इतक्या गोष्टी आहेत ज्याची जपणूक केली पाहिजे, आणि ती सगळी जपणूक करून ठेवायचा विचार आमचा आहे या संदूकमध्ये. आणि या संदूक चॅनलच्या माध्यमातून आम्ही आत्ता डबलबारीच्या पहिल्या दोन डबलबाऱ्या शूट करून दाखवलेत, म्हणजे एक दाखवलेत एक दिसेल. तर त्यानंतर आम्हाला जो भजनामध्ये बंद पडत चाललेला भारूड हा विषय आहे, तर बंद म्हणजे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं. तर डबलबारी म्हटलं की भारूड असायचं, आणि ते भारूडमध्ये 20 ते 25 चाली वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या भारूडमधून ऐकायला मिळायच्या. त्यानंतर कथा ऐकायला मिळायची, त्यात भारूडमध्ये जास्तीत जास्त प्रबोधन व्हायचं. आज ते थोडंसं गजराकडे वळलं आहे, पण खरं भारूडमधून एखादी कथा सांगायची आणि कथेचा सार सांगायचा. तर ते जे बंद पडत चाललेलं भारूड आहे, तर त्याची स्पर्धा घ्यायची. तर त्याच्यासाठी मी तुमच्याशी बोललो आहे मगाशी की तुम्ही आम्हाला मीडिया पार्टनर म्हणून आणि हे प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करणारच आहात. तर अशा एक एक करून कला, म्हणजे आत्ता ही सुरुवात आहे भारूडाने, आणि सर्व म्हणजे भजनीबुवा आहेत तर त्यांना ही सुवर्ण संधीसुद्धा असेल. त्याबद्दल आणखीन गणेश तुम्हाला सांगेल भारूडबद्दल काय करायचं आहे नेमकं ते. त्यानंतर आणखीन ज्या कला आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे मातीकाम केलं जातं, मातकाम गणपती, तर यात बरेच कलाकार घडले जातात. कारण आत्ता सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आलं आहे, यावर्षी त्याच्यावरती बंदीसुद्धा आली, पुढच्या वर्षी ती 100% येईल बंदी. पण यातनं इतके कलाकार घडलेत कोकणाने दिलेत, तर ही मातीकाम कला आहे. तर त्याबद्दलसुद्धा आम्ही लोकांच्या समोर आणणार आहोत की काय असतं नेमकं हे, ते कशी करायला हवी, किंवा त्यातनं काय फायदा होऊ शकतो आपल्याला, आणि त्यातनं पर्यावरण संवर्धन कसं होऊ शकतं, या अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या घेऊन आम्ही पुढे येऊ असा विचार आहे. संदूक हे नवीन चॅनल आहे, अगदी नवीन आहे, म्हणजे आत्ताच त्याचा जन्म झाला 8 दिवसापूर्वी. आणि त्याच्यावरती येऊन जर लोक 8,000 लोक जर बघत असतील तर लोकांना किती आवडतं आहे. आणि कित्येक लोकांच्या अशा कमेंट आहेत की आम्हाला ते कळलं नाही कुठे चॅनल आहे, कसं बघायचं, काय करायचं. मग आता तुम्ही त्याला सपोर्ट केला आहे, तर सिंधुदुर्ग लाईव्हने, तर या महाचॅनलच्या द्वारे जर दाखवलं गेलं अशा प्रकारचे, तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. आणि लोकांची प्रचंड उत्सुकता आहे, लोकांना आत्ता सध्या मनोरंजनासाठी काहीतरी हवंच आहे, आणि ते शुद्ध हवं आहे, थोडक्यात शुद्ध हवं आहे, आणि ते शुद्ध आपण देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे लोक आपोआप आपल्याकडे वळतील. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन सुप्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. बनावट ई पास देणाऱ्या टोळकं गजाड, आमदार नितेश राणेंनी केला पोलखोल. कोरोनामुळे यंदा नागपंचमी साध्या पद्धतीनं. आणि राज्य सरकारनं उघडलाय कोरोनाचा धंदा, नितेश राणे यांचा पुन्हा हल्ला बोल. हेडलाईन सुप्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जायत अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिंमत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाईट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाईट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज,
35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 9452526085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी, कृषी अवजारांचे प्रशस्त दालन. सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. पॉवर टिलर, पॉवर स्पेअर, पॉवर व्हीडर, ब्रश कटर, मिनी कल्टिवेटर, चेन्सपा, नॅपसेक बॅटरी, स्प्रे पंप, घरघंटी, रिपर, लावणी यंत्र, मळणी यंत्र, डिझेल पंप, विद्युत पंप, ताडपत्री, सर्व काही एकाच छताखाली. नंदाई अॅग्रो शॉपिंग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव. शेती अवजारांचे स्पेअर पार्ट व विक्री पश्चात सेवा सुद्धा उपलब्ध. संपर्क 9423-8797-49 आणि 93-59-88-53-79. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली.